सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्वाध्याय आठवडा तेहतीसवा सुरू झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीच्या विज्ञान विषयाचा तेहतीसव्या आठवड्याच्या स्वाध्याच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील प्रश्न पाहिला आहे मित्रांनो डॅश डॅश किरणाची तरंग लांबी सगळ्यात अधिक असते तर तांबड्या किरणाची मद, अपर, दे, तीन नंबर पर्यायाचं उत्तराचा पर्याय आहे त्यानंतर प्रिझमधून प्रिझम मधून जाताना प्रकाश किरण किती वेळा अपरावर्तित होतो तर प्रिझममधून जाताना प्रकाश किरण मित्रांनो दोन वेळा अपवर अपरावर्तित होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वेळेआधी होणारा सूर्योदय व उशिरा होणारा सूर्यास्त यांचे डॅश डॅश आधारे स्पष्टीकरण देता येते तीन नंबर उत्तराचा पर्याय वातावरणीय अपवर्तनाच्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो निर्वात पोकळीत सर्वात सर्व वारंवार त्याच्या प्रकाश लहरींचा वेग डॅश डॅश असतो तर सारखाच असतो मित्रांनो तो, तो प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन खालीलपैकी केव्हा शक्य होते तर तीन नंबर उत्तराचा पर्याय आपत्ती कोण क्रांतिक कोणापेक्षा मोठा असल्यास नंतरचा प्रश्न आहे भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यामधील आंतर डॅश डॅश होय डैस डैस तर यामधील अंतर जे आहे ते नाभी अंतर दोन नंबर उत्तराचा पर्याय आहे पुढचा प्रश्न आहे आंतरवक्र भिंगाच्या साह्याने निर्माण होणारी प्रतिमा नेहमी डॅश असते तर एक नंबर उत्तराचा पर्याय आहे आभासी व सुलट आभासी व सुलट त्यानंतर निकट दृष्टीता या दोषामध्ये दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टी पटलाच्या डॅश डॅश तयार होते तर अलीकडे चार नंबर उत्तराचा पर्याय याचा पुढचा प्रश्न आहे भिंगाची शक शक्ती पी बरोबर उत्तराचा पर्याय आहे नंबर तीन या सूत्राने काढतात याच पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंचवीस सीएम नाभी अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती एक नंबर उत्तराचा पर्याय मित्रांनो याचा याच पद्धतीनं नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण युट्यब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन घटकाचं भेटूयात तोपर्यंत धन्यवाद